एकमत मुंबई। सोमवारपासून तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे। केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळानं केलेली शिफारस सोमवारपासून लागू करण्यात येणार आहे। त्यामुळे पॅकेज केलेलं ब्रँडेड दूध आणि उत्पादनं आता महाग होणार आहे। दुग्धजन्य पदार्थांच्या दरात आता वाढ होतीये। प्री पॅकेज केलेले आणि लेबल केलेले मांस आणि मासे, दही, लस्सी, ताक, पनीर, मध आणि धान्य यांच्यावरील जीएसटी सूट आता रद्द करण्यात आली आहे। परिणामी आता या वस्तू खरेदी करण्याकरता 5% दराने जीएसटी लागू होईल। जीएसटी कौन्सिलने अन्नधान्य आणि दुग्धजन्य पदार्थांसह विविध खाद्यान्नावर जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला। परिणामी सगळ्या प्रकारची कडधान्य किलो मागे 8 ते 10 रुपयांनी महागणार आहेत। डाळींचे दर प्रति किलो मागे 5 ते 10 रुपयांनी वाढणार आहेत। जीएसटी कायद्याच्या अनुषंगाने व्यापाऱ्यांना कायदेशीर पूर्तता करावी लागणार आहे। नवीन तरतुदींनुसार संगणकीय बदल करावे लागणार आहेत। याची झळ छोट्या व्यापाऱ्यांसह सामान्य ग्राहकांनाही बसणार आहे। अन्नधान्य, डाळी, कडधान्य, गुळ, दुग्धजन्य पदार्थ, पोहे, मुरमुरे, आटा, रवा, मैदा या अन्नधान्यावरील जीएसटी आकारणीचा निर्णय स्थगित करण्यात यावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे। जीएसटी लागू करताना एक देश एक कर संकल्पना राबवण्यात आली होती। बाजार समित्यांकडून व्यापाऱ्यांना सेसची आकारणी केली जाते। सेस रद्द करून जीएसटी आकारण्यात यावा अशी मागणी व्यापाऱ्यांकडून सातत्याने करण्यात येते आहे। एलईडी लाईट, फिक्स्चर आणि एलईडी दिवे यासाठी जास्त पैसे द्यावे लागणार आहेत। या वस्तूंवर आता 18% जीएसटी भरावा लागणार आहे। यापूर्वी 12% जीएसटी होता। ब्लेड, चाकू, पेन्सिल, शार्पनर, चमचे, काटे इत्यादींवरील जीएसटी 18% करण्यात आलाय। एकंदरीतच आता खाद्यान्न असो किंवा शैक्षणिक साहित्य या सगळ्यासाठी तुमच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। रत्नागिरी जिल्ह्यातल्या परशुराम घाटात दरड कोसळत असल्यानं तिथला धोका आता आणखीन वाढलाय। घाट माथ्यावरील परशुराम आणि घाटाच्या पायथ्याशी असलेल्या पेढे परशुराम या दोन गावातल्या तब्बल 70 कुटुंबांना मोठा धोका निर्माण झालाय। या 70 कुटुंबांना आता स्थलांतरित होण्याची नोटीस बजावली गेली आहे। त्याच्यानंतर काहीच काम केलेलं दिसत नाही। जिथे ज्या ठिकाणी जेसीबीवाला चालक गाडला गेला होता त्या ठिकाणी जी माती आली आहे तिथे अजूनही घसरगुंडीसारखा प्रकार आहे। म्हणजे डायरेक्ट डोंगरावरून जे दगडधोंडे येणार आहेत खाली ते गाड्यांवर येणार आहे। जर कॉन्ट्रॅक्टर आणि प्रशासन म्हणते की आम्हाला तुमच्या सेफ्टीची काळजी आहे तर मग 10-15 दिवसात ती माती का काढली गेली नाही? माझ्या घरात छोटा नातू आहे, माझा नात आहे माझी, काय करणार आम्ही अशा परिस्थितीत? झोप रात्रभर झोप लागत नाही, जरा वाजलं की आम्ही खाडकन जागे होतोय। सरकारमुळे घाट पोखरल्यामुळे आज आमची ही अवस्था झाली, अतिशय वाईट अवस्था आहे आमची। कोणी आम्हाला वाली राहिलेलं नाही आहे। तर बरोबर 8 दिवस घाट बंद होता, काही आम्हाला मिळत, डॉक्टरकडे जायचं म्हणजे तरी सुद्धा आम्हाला जाता येत नव्हतं। ग्रामस्थांना ज्या ठिकाणी स्थलांतरित होण्यास सांगितलं त्या ठिकाणी कोणत्याही सुविधा नाही आहेत, त्यामुळे ग्रामस्थ त्यांच्या घरी जीव मुठीत घेऊन थांबलेत। तर गावातील 2 शाळा 15 दिवसांपासून बंद असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसानही होत आहे। शाळा कधी सुरू होणार याविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही। परिणामी अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा असाही प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालाय। गेले 10 दिवस माझी शाळा बंद आहे, त्यामुळे मला अभ्यास करता येत नाही आहे। ऑनलाईन अभ्यास येतोय तो आम्हाला एवढा समजत नाही, त्यामुळे बाकीची सगळी मुलं शाळेत जात आहेत, आम्हाला जाता येत नाही आहे, तर आमचं नुकसान होतंय। माळीण गावात झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती इथं होण्याची भीती ग्रामस्थांमध्ये पसरली आहे। दरडी कोसळत असल्यानं ग्रामस्थांच्या भीतीत भरच पडतीय, त्यामुळे प्रशासनानं यावर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे। 70 हून अधिक लोकांना तात्काळ पुनर्वसनाचं जे नोटीस आहे हे शासनानं दिलं होतं, मात्र हे शासन फक्त कागदी घोडेच नाचवत आहे। पुनर्वसनाची कुठल्याही प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केली गेली नाही आणि आज जो परिस्थिती अशी आहे की हा परशुराम घाट बंद आहे आणि इथले जे लोक आहेत जे जवळपास 50 ते 60 कुटुंब अक्षरशः रात्र जागून काढत आहेत आणि
जीव आपला जे भय इथलं संपत नाही अशा प्रकारे जीव मुठीत घेऊन जगताना पाहायला मिळते. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. ऐन पावसाळ्यातही बुलढाणा जिल्हा हा तहानलेलाच असल्याचं एकंदरीत चित्र दिसत आहे. 26 गावात भर पावसाळ्यात टँकरनी पाणी पुरवठा अजूनही सुरूच असल्याचं दृष्टीस पडतं. या 26 गावातल्या नागरिकांना आजही पाण्यासाठी पायपीट करावी लागते. पाहूयात याचाच आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट. पावसाळा सुरू होऊन जवळपास एक महिन्यांहून जास्त कालावधी लोटलाय. गेल्या आठवड्यापासून राज्यात आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या काही भागात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात नदी आणि नाल्यांना पाणी आलेलं आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये भर पावसाळ्यातही पाणी टंचाईचं चित्र आहे. जिल्ह्यातल्या 26 टंचाईग्रस्त गावांना ऐन पावसाळ्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय. पाण्याच्या समस्या बायाकडून पूर्ण काम धंदे सोडून दुपारून जावं लागते, संध्याकाळ होते पाणी आणायला. या गावकऱ्यांनी गावकऱ्याची काळजी घ्यावी. यावर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर या गावातली पाणी टंचाई दूर होईल अशी अपेक्षा होती. मात्र आता पावसाळा सुरू होऊन जवळपास एक महिन्याहून जास्त कालावधी लोटल्यानंतर सुद्धा जिल्ह्यातली 26 गावं अद्यापही तहानलेली आहेत. या गावांची तहान भागवण्यासाठी तब्बल 26 टँकरद्वारे भर पावसाळ्यात पाणी पुरवठा सुरू आहे. पुरातूनच पाणी आले यावं लागतं. लहान लहान मुळ बाळ घर राहतात, शेतातून आले की घेगे पाणी लिहावं लागतं. आपण आले पाहून लवकर पाण्याचा त्रास सोडावा आणि हा रस्ता दुरुस्त करून द्यावा. बुलढाणा जिल्ह्यातल्या पाणी टंचाईग्रस्त गावांवर एक नजर टाकूया. बुलढाण्यातली 12 गावं, चिखलीतली 5 गावं, मेहकरमधली 5 गावं, देऊळगाव राजामधली 2 गावं, लोणारमधलं 1 गाव आणि नांदुरामधलं 1 गाव. साहेब आम्हाला रस्ता पाहून घ्या, तुम्ही पाण्याची लिहावकडे आम्हाला पाणी आणावं लागतं. पूर येताना दिले आमच्या मोतारा कोतारा, आम्ही कसं जा पाण्याने, आमची सोयता लावा पाण्याची. मुंबई आणि कोकणासह राज्यात सगळीकडेच पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे. मात्र विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या तब्बल 26 गावांमध्ये ऐन पावसाळ्यात टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आलेली आहे. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. पावसाळा म्हटलं की डोंगरांच्या कुशीमधनं कोसळणारे धबधबे डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी पर्यटकांची पावलं आपोआपच दऱ्याखोऱ्यांकडे वळू लागतात. पश्चिम घाटामधील निसर्गाचा एक मोठा आविष्कार असलेला ठोसेघर धबधबा आता ओसंडून वाहू लागलाय. हा निसर्गरम्य देखावा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटकसुद्धा आता ठोसेघरला गर्दी करतायत. हिरव्यागार झालेल्या डोंगर रांगा, डोंगरांच्या कपारीतून कोसळणारा धबधबा, जोरदार वाऱ्यामुळे धबधब्यातून दूरवर उडणारे पाण्याचे तुषार आणि मधूनच डोंगरा पल्याडहून येणारं जाणारं धुकं, या परिसरात येईल तो बेधुंद होऊन जाईल असंच डोळ्यांचं पारणं फेडणारा हा नजारा. हा नजारा आहे सातारा जिल्ह्यातील ठोसेघर धबधब्याचा. सततधार पाऊस पडत असल्यामुळे ठोसेघर धबधबा मनमुराद कोसळू लागलेला आहे. पांढरा शुभ्र प्रवाह आणि छातीचा ठोका चुकवणारा आवाज याकडे आता पर्यटक आकर्षित होऊ लागलेले आहे. हा सगळा अफलातून नजारा डोळ्याचं पारणं फेडणार आहे आणि हा जर तुम्हाला पाहायचा असेल तर नक्की एकदा ठोसेघरला भेट द्यावी लागेल. 12 महिने कोसळतो पण ऐन पावसाळ्यात अक्राळ विक्राळ तरीही सुखद असा हा ठोसेघर धबधबा. तब्बल 1200 फूट खोल दरीत धबधबा कोसळतो. फेसाळणारं धबधब्याचं पाणी दरीत कोसळतं तेव्हाचा आवाज कड्या कपाऱ्यांमध्ये घुमत राहतो. तेव्हा येऊन खूप मजा आली आम्हाला. आम्ही पावसात भिजलो, धबधबा आम्ही फुल एन्जॉय केला आणि आज आम्हाला हे निसर्गरम्य वातावरण पाहून खूप छान वाटतंय. आणि आम्ही सगळ्यांना सांगेन की प्रत्येकाने ठोसेघरला भेट द्या, म्हणजे निसर्गाची खरी मजा काय, धबधबा आणि पाऊस एन्जॉय करायचं तर सगळ्यांनी ठोसेघरला या. पावसाळ्यात ठोसेघर धबधब्याचा परिसर निसर्ग सौंदर्याची मुक्त हस्तानं उधळण करत असतो. हिरवा शालू लिहालेले डोंगर, रंगीबेरंगी रानफुलं, बेधुंद वाहणारा वारा पर्यटकाला मोहून टाकायला जणू सज्जच असतो. आम्ही खूप एन्जॉय केलेलं आहे. जिथे पावसात खूप मस्त वाटतंय आणि धबधब्याचा नजारा बघाय खूप मस्त वाटतंय.
डोळ्यात साठवावी अशी ही दृश्य, पण मोबाईल मध्येही पर्यटक ही दृश्य कैद करताना दिसतात. काही वेळा अति उत्साहात फोटो काढण्याच्या नादात दुर्घटनाही घडतात. याकरता पोलिसांचा धबधबा परिसरात बंदोबस्त बघायला मिळतो. या ठिकाणी सुरक्षितता म्हणून आमचे फॉरेस्टचे तसेच संयुक्त व्यवस्थापन समितीचे गार्ड इथं कायम तैनात असतात. तरी या धबधब्यांजवळ असे आपण जाळ्या वगैरे लावले सुरक्षिततेच्या कारणाने. हे निसर्गाचं विलोभनीय रूप पाहून रोजच्या जीवनातला कोलाहल पर्यटक विसरून जातो, थोडा काळ सुखावतो आणि परतीच्या वाटेकडे वळतो तो या निसर्गाकडून एक नवी ऊर्जा घेऊनच. त्यामुळे पावसाळ्यात एकदा तरी असा ब्रेक घ्यायलाच हवा. किरण मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, ठोसेघर, सातारा. आणि यासोबतच बातमी आणि बरंच काही मध्ये वेळ झाली आज इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.